पुण्यातील L3 बार कडून उत्पादन शुल्क कायद्याचं अनेक बाबतीमध्ये उल्लंघन झालं होतं आणि या प्रकरणी आतापर्यंत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या असं समोर आलंय. विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी या तक्रारी नोंदवल्या होत्या, मात्र त्याची संबंधित विभागाकडून दखल घेतली गेली नसल्याचं उघड झालंय. याबाबत तक्रारदार रोणाल यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. मला सांगा रोणाल, ही जे कागद आहेत, ह्या तक्रारी आहेत, ह्या पुन्हा कुणाला होत्या, कधीपासूनच्या आहेत आणि या तक्रारीमध्ये नेमकं तुम्ही काय म्हटलंय? सर, स्टार्टिंगमध्ये हे कंप्लेंट जिल्हा अधिकारी आहे, एक्साईज ऑफिसर्स आहे, कमिशनर आहे, बर, सगळ्यांना केलंय. बर, हे कंप्लेंट आहे की हे जे बार आहे ते पूर्ण इलिगल आहे. पहिलं तर ते एक परमिशन आहे 500 स्क्वेअर फीटचं आणि चालवत आहे 3000 स्क्वेअर फीट. ते खालचं आहे ते टोटली एक्साईज लॉ मधून ते इलिगल आहे त्यांचे, आणि जे लायसन्स होल्डर आहे त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल आहे. दे आर हार्डकोर क्रिमिनल्स. थर्ड, वो जो पार्टी चल रहा है उनका, ये अभी एक बार नहीं हुआ है, वो रेगुलर है. अभी जब पोर्श इंसिडेंट हुआ तभी उन्होंने काम किया है, नहीं तो उससे पहले रोज 1 बजे शुरू होता है पार्टी, 5 बजे तक चलता है. ओके, तो ये सब सीन होने के बाद अभी ये हाईलाइट हो गया, लेकिन ये चीज़ के बारे में मैंने पहले ही कंप्लेंट दिया था, ये सब इलीगल एक्टिविटी होते वहाँ पे. यह सगळ्या तक्रारी तुम्ही दिल्या, त्याच्यानंतर काय कारवाई झाली? सर, कुछ भी एक्शन नहीं लिया है उन्होंने. तो जाके एक बार मैं फिजिकली ऑफिस में गया, वहाँ पे पूछा कि एक्शन क्यों नहीं लिया. वो बोल रहे कि उनका डॉक्यूमेंट्स गुम गया है, मिल नहीं रहा है, तो उसके ऊपर एक्शन नहीं ले रहे. तो एक्चुअली मैंने RTI के थ्रू उनका डॉक्यूमेंट्स लिया था, तो मैंने उनको प्रूफ के साथ सब सबमिट किया कि ये सब इलीगल चीज़ें चल रही है यहाँ पे, तो इसके ऊपर आप एक्शन लीजिए. फिर भी उन्होंने कभी एक्शन नहीं लिया. एक्साइज डिपार्टमेंट के जो SPI, उनसे मुलाकात, उनसे भेंट हुई थी कभी? उनको भी व्हाट्सएप भी किया था, फिजिकल कॉपीज वगैरह भी सब कुछ भेजा था, मेल में भी किया था. मेल्स है मेरे पास, मेल का प्रूफ है, व्हाट्सएप का प्रूफ है, फिजिकल इनवर्ड का प्रूफ है, सब कुछ है. ओके, और पुलिस से भी उसी तरह? यस सर. तो इसका मतलब कोई या सिस्टम उनके साथ में या किसी का हाथ उनके पीछे है, क्या लगता है आपको? वो बंदा खुद ही बोलता है तू जो उखाड़ने का उखाड़ ले, कुछ नहीं कर पाएंगे मेरा. ओके, और ये जब मैंने कंप्लेंट दिया, ये जब जनवरी फरवरी मार्च में शुरू किया, तब से मेरे को डेथ थ्रेट है. ओके, आज की स्थिति में भी? आज की स्थिति में करके तो मैं मास्क उस पहन के घूमता हूँ, ज़्यादा बाहर नहीं रहता हूँ, क्योंकि मेरे को धमकी दिया है तेरे को उड़ा डालेंगे. तो फिर आपने इसके बारे में कुछ कंप्लेंट किया है? क्योंकि काफ़ी गंभीर मामला है, क्योंकि आपको अगर डेथ थ्रेट है तो. सबसे पहले मैंने उनको कमिश्नर ऑफिस में एक इनवर्ट भेजा है कि मेरे को लाइफ का थ्रेट है, और ये भी बोला था ये लोग के पास गन है, तो उनका लाइसेंस कैंसिल किया था. तो लाइसेंस कैंसिल होने के बाद उन्होंने ऑफिस से फिर से लाइसेंस ले लिया है, और सबके पास, सब ओनर्स के पास गन है. हे खूप गंभीर प्रकरण आहे, जसं यांनी आता सांगितलंय की अत्य म्हणजे अक्षरशः शेकडोच्या संख्येनं अर्ज ह्यांच्या हातात आहे, पण काही होत नाही. कोण लोक याच्यामध्ये सहभागी आहेत हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे की आजच्या स्थितीला या तक्रारदाराला त्याच्या जीविताला धोका आहे, तर याची देखील गांभीर्यानं दखल घेण्याची आवश्यकता आहे. बाकी सगळं आता पुणेकर जाणत आहेत, किंवा त्यांच्या लक्षातच आलं असेल की हे कुणाच्या आशीर्वादाने सगळं सुरू होतं ते. व्हिडिओ जनसिफिके कामेसर अरुण मेहत्रे, Z24 पुणे. तर L3 भार संदर्भात काय तक्रारी नेमक्या करण्यात आल्या होत्या त्यावर एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून. तळमजल्याला परवानगी असताना पहिल्या मजल्याचाही वापर करण्यात आला, मद्यसेवनासाठी मंजूर जागेपेक्षा अतिरिक्त जागेचा वापर, अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दारू विक्री केली जाते, मंजूर वेळेपेक्षा जास्त तास बार खुला असतो. तक्रारीनंतर संबंधित विभागाकडून कारवाई करण्यात आलेली नाहीये. L3 बारचं अनधिकृतपणे त्रयस्थ पक्षाला हस्तांतरण करण्यात आलं. परवानगीधारकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.